कुपवाड शहराच्या मुख्य रस्त्याचे डीपी प्लॅनप्रमाणे रुंदीकरण करून मगच डिवायडर करण्याची मागणी विविध संघटनांनी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली. भारत सुतगिरणीपासून कुपवाड MIDC कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध डिवायडर करण्यासंबंधी अनेक वादविवाद झाले आहेत. त्यातच नगरसेवकांनी कोणत्याही परिस्थितीत डिवायडर करायचाच असा चंग बांधला आहे. रस्त्याच्या मध्ये विजेचे पोल लावल्यानंतर अनेक अपघात होऊन जवळपास 13 विजेच्या पोलचा त्यात बळी गेला. रस्त्याचे रुंदीकरण करताना डीपी प्लॅनप्रमाणे केलेले नाही, त्यातच आता डिवायडरचा विषय आला आहे. पूर्वी रुंदीकरण करताना 19 लाख रुपये तरतूद असणारी रस्ता डिवायडरची रक्कम रस्त्याच्या रुंदीकरणात वर्ग करण्यात आल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले आहे. ही बाब कुपवाडमधल्या बऱ्याच नगरसेवकांना माहितीच नव्हती. अचानक डिवायडरचा विषय उपस्थित झाल्यानंतर त्याची चर्चा होऊ लागली. कुपवाडमधल्या प्रमुख नगरसेवकांनी डिवायडर हा होणारच असं स्पष्ट केलं. मात्र मुळात अरुंद असणारा रस्ता, त्यात पूर्वी असणारे विजेचे पोल हे वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. महापालिकेच्या आयुक्तांना कुपवाड व्यापारी संघटना, शिवसेना आणि कुपवाड खोकी मालक संघटना यांनी डिवायडरला विरोध करणारे निवेदन सादर केले. अतिक्रमणे दूर करावीत, डीपी प्लॅनप्रमाणे रस्त्याचे रुंदीकरण करून मगच रस्ता डिवायडर करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. मनपा आयुक्तांनी याबाबत सर्व्हे करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले. या शिवसेनेचे कुपवाड शहर प्रमुख रुपेश मोकाशी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आणि खोकी संघटनेचे नेते महादेव मगदुम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ, अनिल कवठेकर, शिवसेनेचे संघटक सुरेश साकळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. करता लहान मुलांच्या करता किंवा आपल्या यामध्ये वरिष्ठ जे लोक आहेत, आपले ज्येष्ठ असेल त्यांना लागणारे बगीचा वगैरे हा कुठलाच नाही. त्याच दुसऱ्या माध्यमातून आपल्याला इथं उतारी नाही आहे या गावामध्ये, आता भरपूर आहे या माध्यमातून. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचे, या गावामध्ये जे पाण्याची व्यवस्था आहे, गटारीची व्यवस्था आहे, जे पाण्याची व्यवस्था गावामध्ये जाते ती व्यवस्था न करता आपण जे उठतो झुकतोय, की रस्त्याच्या कडेला जे खुकी आहेत, रस्त्यावर जे डांब आहेत, ते पण तुम्ही बघायला तयार नाही. ते डांब काढावे आणि जे अतिक्रमण ज्या काही गोष्टी आपण म्हणतात ते अतिक्रमण थांबलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी माध्यमातून ज्या कुपवाड विकासासाठी, कुपवाडवाल्यांसाठी आणि कुपवाडच्या नागरिकांसाठी या सुविधा आपण वेगळ्या पद्धतीने करावं आणि ते आता आपण महापालिकेनं जे करण्याचं खूप वाटले, आम्ही सर्व कुपवाडवासियांना आपण ते करून देणार नाही. आम्ही ते काम थांबवणार आहे. भविष्यामध्ये किंबवणा रस्त्यावर करण्यात आलं, आंदोलन करण्यात आलं, त्याच्यासाठी आम्ही सदैव कुपवाडवासियांना मी तयार आहोत. एवढंच आपण तुम्हाला या माध्यमातून वचन देतो आणि सांगतो. आज आम्ही सांगली विरोध आयुक्त यांची गाठ घेऊन शिवसेनेमार्फत संघर्ष समिती आणि व्यापारी संघटना या डिवायडरला जोरदारपणे विरोध केलेला आहे. त्यांनी पहिला 100 फुटी रस्ता करावा, डीपी प्लॅनप्रमाणे 100 फुटी रस्ता करावा आणि मग डिवायडरचा प्रश्न मार्गी लावावा. कारण शेजारचे लाईटचे डांब त्यांनी काढलेले नाहीत, म्हणजे आहेत ते डांब त्यांनी काढलेले नाहीत. आणि डिवायडर केल्यामुळं गेल्या वर्षाभरात 100 अपघात झालेले आहेत, काही लोक इथे दगावले गेलेले आहेत. म्हणून आमचा शिवसेनेच्या वतीनं या डिवायडरला तीव्र विरोध आहे आणि असाच विरोध राहील. जय महाराज.